अजितदादा बरोबर नागपूरच्या सभेमध्ये हसून खेळणार हसून बोलणार आहे. अजितदादाला तिथं बसायला यांच्याकडे खुर्ची राहणार नाही हे सांगण्यात आलेलं आहे की संजय राऊत हा असा व्यक्ती आहे ज्यांनी पहिले शरद पवार साहेबांना हाताशी किंवा शरद पवार साहेबांच्या सांगण्यावर शिवसेना तोडण्याचं काम जे शिवसेना प्रमुखाला अभिप्रेत होत जो त्यांचा हिंदुत्ववाद होता तो समूळ नष्ट करण्याचं काम संजय राऊत एक संजय राऊत याला मनापासून कधीही ही आघाडी राहू नये असं वाटत होत. त्याचा परिणाम आपण आता पाहताय की महाविकास आघाडीमधले जे मेन नेते ज्याला समजले जायचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांच्याबद्दलच वक्तव्य जर त्याचं पाहिजे तर ते अत्यंत घाणेरड आहे मनाला न पटणार आहे आणि अजितदादांनी त्यांच्या स्वभावानुसार त्याला ते उत्तर दिले. म्हणून आता पूर्वीचे मी सांगायचं की हे महाविकास आघाडी काही टिकणार नाही त्याची ही सुरुवात झालेली आहे आणि 1 तारखेची जी काही सभा होणार मला वाटतं अजितदादाला तिथं बसायला यांच्याकडे खुर्ची राहणार नाही असं एकंदर चित्र दिसत. जितेंद्र आव्हाड बोलते का की तो ठाकरेंसोबत आपण पाणी महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता होती त्या टायमाला जर वर्षावर जर कुणाला जर प्रवेश होता तो म्हणत जितेंद्र आव्हाडला होता. मला वाटतं जितेंद्र आव्हाडने आता उद्धव साहेबांबरोबर बोलण्यापेक्षा डायरेक्ट त्या पक्षात प्रवेश करावा कारण त्यांनीच हेच अजितदादा पवारच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये आंदोलन केलं होतं. तुमच्या माहितीचं सांगतो की जोडे मारा आंदोलन जे केलं होतं अजितदादाच्या विरोधात. आता जितेंद्र आव्हाड सुद्धा संजय द्यायला हे आश्चर्यजनक आहे परंतु ही आघाडी आता टिकणार नाही याची आता डी एंड ज्याला म्हणतो आता झालेलं आहे. संजय राऊत हा तुम्हाला न सांगणारा माग तर आता संजय राऊत आहे की काय अशी शंका यायला कारण की रोज उठून तूच तो बोलतो यावर उद्धव साहेब सुद्धा आपली भूमिका कुठेही स्पष्ट करत नाही कुठेही ते म्हणत नाही की माझा संजय राऊतच्या स्टेटमेंटला पाठिंबा आहे का विरोध आहे. म्हणून ज्या अजितदादा बरोबर नागपूरच्या सभेमध्ये हसून खेळणार हसून बोलणार आहे उद्धव ठाकरे साहेब आता 1 तारखेच्या सभेला आम्हाला दिसावेत असं आमचं आग्रह सर. एकीकडे राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड जवळ जाताना दिसत जितेंद्र आव्हाड हा पहिल्यापासून अजितदादांच्या बरोबर नव्हते. त्यांनी शरद पवार हेच माझे नेते ते पहिलेही सांगितलं होतं शरद पवार साहेब हे माझे बाप आहेत असंही स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. म्हणून ते कधी अजितदादाच्या बरोबर नव्हते आणि ते राहणारही नाही म्हणून त्यांचा आणि त्यांचा काही संबंध होतो असं चित्र तुम्हाला फायदेशीर वाटतंय का. महाविकास आघाडी ही मुळात चुकीची झाली होती त्याच एका मुद्द्यावर आम्ही महाविकास आघाडी सोडून आम्ही उठाव केला होता आणि त्याची प्रचिती आता उद्धव साहेबांना कदाचित येत असेल आणि मला वाटतं ते मानतील का नाही मानतील परंतु आमची भूमिका योग्य होती ही आता त्यांना म्हणायची वेळ त्यांच्यावर आली. संजय राऊत का जिस तरीके बरोबर आहे ना कोण संजय राऊत अरे सामना मधला संपादक हा नेता कधी झाला तेच कळलं नाही तुम्ही तुमची लेखी सांगा ना राजकारण करताना दुसऱ्याच्या मतावर निवडून येणार त्यांना ग्राउंड लेवलचं काय माहिती ग्राउंड लेवलवर कधी लोक सर्वसामान्याचे प्रश्न काय असतील माहिती परंतु टीका करणे किंवा मी त्या पक्षाचा प्रमुख आहे या आविर्भाव तो बोलतोय ते मुळात चुकीचं आहे. म्हणून संजय राऊतला तेवढी किंमत आम्ही कधीच दिली नाही देणार आहे. संजयजी हिंदी में जानना चाहेंगे संजय राऊत जिस तरीके से शिवसेना के लिए मुसीबत बने थे अभी महाविकास आघाड़ी के लिए मुसीबत बने हुए. अरे ये उद्धव साहब को पता चलना चाहिए ना उन्होंने खुद का ठीक मारना चाहिए था लेकिन वो कर नहीं पाते स्वभाव के उद्धव साहब होने की वजह से ये सब क्यों बर्दाश्त कर रहे हैं हमारे भी समझ में.